करता। दोघा झगड़ा तिसऱ्याल फायदा असे म्हणतात। झाला रामनगर लागीच्या टिंबोली गावात झाले दोघ लोकल झगड्यात जखमी झाले पेशंट खुरुईल एम्बुलेंस ड्रायव्हर स्वतः गंभीर जखमी झालो। टिंबोली गावातल्या जानू पिंगळे आणि कृष्णा अनबर हेमगेले घरा फाटल्या उदावयच्या वाटे खातीर एकमेका भितर झगड जाऊन तेमी दोघां तोण्यान आणि खोऱ्यान एकमेका मान घेऊन जखमी केले। तेजेन जास्त जखमी झाल्या जानू पिंगळे हेमचे खातीर एम्बुलेंस मागयली। जाल्यार तांबोली गावात येऊच्या रस्त्याचेर आता सिमिटाचो रस्तो केल्ल्यान आणि त्या रस्त्याक शिर येवनी जो म्हण तण घाईल आशिल्ल्यान त्या तणावयल्यान एम्बुलेंस सरकून रस्त्या सकल पडली। एम्बुलेंस चलयतल्या चालकाक खूब दुखापत झाली। दोन लोकल झाल्या झगड्यात तिसऱ्याल मरण झाले असे म्हणतात। तशी घटना घडिल्यान पोलीस डिपार्टमेंटातल्या कर्मचाऱ्यांक सुद्धा त्रास झालो। सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार निखिल असुकर हेमगेल उपस्थितीत लाईफ केअर लॅबोरेटरी आणि जाधव फाउंडेशन वतीन रामनगर आजूबाजूच्या खेडेगावात जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले। लाईफ केअर लॅबोरेटरी वतीन असू चांदेवाडी इलवे धावा कामरा आणि आजूबाजूच्या गावात गरीब लोकांक जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले। या टायमार उलयताना लाईफ केअर लॅबोरेटरीचे मालक श्रीकांत कविश्वर हेमी सांगले सध्या रामनगर आणि आजूबाजूच्या गावात रेड झोन आशिल्ल्यान सगळे दुकान बंद असतात। तेजेन लोकांक जीवनावश्यक वस्तू मेळणे झालात। तशेंच गरीब लोकांक हातात काम ना जाल्ल्यान वस्तू खरेदी करचे तेमकां अवघड जाला। तशेंच वयोवृद्ध लोकांक पैस वचून सामान हाडचे साध्य ना। तशें म्हण आमी जाधव फाउंडेशना वतीन या वस्तूचे वाटप करते असात असे सांगले। या टायमार डॉक्टर उदय जाधव यशवंत देसाई सहदेव कुऱ्हाडे वैष्णवी बांधेकर तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार निखिल असुकर आणि इतर लोक उपस्थित आशिले। जिल्ह्यात भेट दिले मत्स्योद्योग खात्याचे मंत्री एस अंगार हेमी निस्तेकारांची समस्या ऐकू येना तेजेन तेमका दिवक बरेल अर्जी आणि स्वागत करू खाडील फुला समुद्रात उडवून लोकान राग व्यक्त केलो। उत्तर कन्नड जिल्ह्यात 2 दिवसाच्या प्रवासाक येले फिशरीज डिपार्टमेंटाचे मिनिस्टर एस संगार आज मुर्डेश्वराक भेट देऊन थंच्यान सीधा भटकळ तालुक्यात वचून अलग अलग बंदराचेर भेट दिली आणि निस्तेकारांची समस्या कितें म्हणून ऐकले। जाल्यार होन्नावर तालुक्याच्या कासरगोड बंदरार खासगी बंदर निर्माण करचे नाका म्हणून मंत्रीक दिवक अर्जी आणि स्वागताक सगळी तयारी केली। जाल्यार होन्नावर कासरगोड बंदरा बद्दल वाद चलती आशिल्ल्यान मंत्रीन थंय वयचे रद्द केले आणि थंच्यान वापस गेले। पण मंत्रीक दिवक बरयली अर्जी आणि स्वागताक हाडिल्ली फुलां समुद्रात उडोवन थंच्या लोकांनी क्रोध व्यक्त केले। ಇದನ್ನು ನಾವು ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಹೊನ್ನಾವರ ಸಮಸ್ತ ಮೀನುಗಾರರು ಉಗ್ರವಾಗಿ ನಾವು ಇದನ್ನು ಅವರು ಇಲ್ಲಿ ಭೇಟಿ ನೀಡಿದ್ದನ್ನು ನಾವು ಖಂಡಿಸುತ್ತೇವೆ। ಹೆಜ್ ಬದಲ್ ಫಿಶರೀಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟಾಚಿ ಮಂತ್ರಿ ಎಸ್ ಅಂಗಾರ್ ಹಮಕಾ ವಿಚಾರ್ಯಾರ್ ಕಾಸರಗೋಡ್ ನಿಸ್ತಿಕಾರ್ ಆಪಣ್ಯಾಲ ವಾಟ ಪಡೀತಿ ಆಶಿಲ್ ಬದಲ್ ಆಪಣ್ಯಾ ಕಾಯಿ ಮಾಹಿತಿತ್ ನಾ आणि तुर्ताक उडपी वचून नंतर चिकमंगळूराक वयचे आशिल्ल्यान कासरगोड वयचे रद्द केले असे तेमी सांगतात। गमनगर बंदिल्ल ओटो नान मत अनिवार्यवागी नान उडुपी होबेकु मत सीएम चिकमंगळूरिगे शुक्रवार बर्तारे नानु अल्लि जिल्ला उस्तुवारी सचिवरादा कारण नानु अल्लि ओंदु एरडु दिनक्के मुंचित होगि ಜಿಲ್ಲೆಯ ಒಟ್ಟು ಕೋವಿಡ್ನ ಪರಿಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಕೂಡ ಸಂಬಂಧ ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯವರ ಗಮನದಲ್ಲಿರಬೇಕು ಹಾಗಿದ್ದ ಕಾರಣ ತುರ್ತು ನಾನು ಹೋಗಬೇಕಾದ ಕಾರಣ ಇವತ್ತು ಅಲ್ಲಿಗೆ ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ಆಗಲಿಲ್ಲ ಅಕಸ್ಮಾತ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇಲ್ಲವರು ಕೂಡ ಹೋಗಬೇಕಿತ್ತು ಆದರೆ ತುರ್ತು ಇದಾಗಿದ್ದ ಕಾರಣ ನಮಗೆ ಅಪ್ಡೇಟ್ ಆಗಲಿಲ್ಲ ಅಷ್ಟೇ। ಸರ್ಕಾರ ಎಲ್ಲ ದುರ್ಲಕ್ಷ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಆಶಿಲ್ಲ ಎಂಡೋಸಲ್ಫಾನಾನ್ ಪೀಡಿತ ಲೋಕಕ್ಕ 2 ಮಹಿನ್ಯಾಚ್ಯಾನ ಔಷಧೋಪಚಾರ ಮೇಳ್ತೇತ್ ನಾ ತೇಜನ್ ಲೋಕ ತ್ರಾಸ ಕಾಡ್ತೇ ಅಸಾತ್। ಹೆಮಿ ಸಗಲೆ ಎಂಡೋಸಲ್ಫಾನ್ ಪಾಯಾನ್ ಪ್ರಮುಖ ಅವಯವ ನಾ ಜಾಲ್ಲೆ ಬುದ್ಧಿವಾನ್ ಜಾಲ್ಲಿ ಭುರ್ಗಿ आणि तूत खुबीत लोक हातुळण्याचेर दिवस काडचे परिस्थितीत असात। जाल्यार गेल्ल्या 2 वर्सां फाटी सरकारा खंयच्यान कॉन्ट्रॅक्ट घेतिल्ले एक खासगी संस्था एम्ब्युलन्साचेर हेमगेल्या घरा दारांत वचून हेमकां इलाज करते आशिल्ल्यान थोडे लोक मातर बरे जाती आशिले पण गेल्ल्या 2 महिन्याच्यान हेमकां इलाज मेळटे ना। गेल्ल्या 25 वर्सां फाटी काजू झाडाक कीड लागलो म्हण घेवन आनी ही लागिल्ली कीड मारूंक हॅलिकॉप्टरा मार्फत उडपी मंगळूर आनी उत्तर कन्नड जिल्ह्याच्या जास्त काजूरूक आशिल्ल्या प्रदेशांत एंडोसल्फान औषध घायले। जाल्यार हेजेन काजुरोका लागिल्ली कीड मरचे पेक्षा जास्त विषवर्तुलान मनशाचेर खूब इतलो परिणाम झालो। विषवर्तुलान ह्या भागात जल्माक येयले भुरगीं अपंग बुद्धिहीन जाली।
तसेच आणि इतर रोगांत त्रासाक सापडले. उत्तर कन्नड जिल्ह्यात आतापर्यंत 2000 लोक एंडोसल्पान पीडित असत. हमका गरज असलो इलाज घराकडेन करूक 2018 सालात खासगी संस्था स्कॉडवे सहयोगात अलग ॲम्ब्युलन्स सेवा प्रारंभ केली. उत्तर कन्नड जिल्ह्याच्या 6 तालुक्यात मिळून 4 ॲम्ब्युलन्स एंडोसल्पान पीडित लोकांक इलाज करूक काम करताली. तेजेन एंडोसल्पान पीडित लोकांक खूब इतले उपकार जातालो. जाल्यार स्कॉडवे संस्थेचो कॉन्ट्रॅक्ट पिरियड सरलो, तेजेन ॲम्ब्युलन्स सेवा बंद झाली. उत्तर कन्नड जिल्ह्याच्या अंकोला, कुमटा, होन्नावर, भटकळ, शिरशी आणि सिद्धापूर तालुक्यात मिळून टोटल 1972 लोक एंडोसल्पान पीडित असत. स्कॉडवे संस्थेच्या ॲम्ब्युलन्साचेर कर्मचारी सगळ्या तालुक्यात महिन्या एक पटी भेट देऊन इलाज करून फुकट औषध गोळी दिवचे कार्य करताले. जाल्यार गेल्या 2 महिन्याच्यान एंडोसल्पान पिडिताक कसलोच इलाज औषधोपचार मेळटेत ना. सारखे चलू जायन जाल्ले, उलोवंक कळना जाल्ले आणि बुद्धी कमी आशिल्ले हमकां उठोवन दवाखान्यात व्हरूंक साध्य जाते ना. आणि मुख्य म्हणल्यार कोरोना लॉकडाऊन आशिल्ल्यान वाहन मेळना जावन आणि आर्थिक परिस्थिती बिकट आशिल्ल्यान खूप लोक त्रासात सापडलात. ನಮಗೆ 2 ತಿಂಗಳಿಂದ ತುಂಬ ಕಷ್ಟ ಆಗ್ತುಂಟು. ಅದು ಎಂಡೆ ಸ್ವಲ್ಪ ಅವ್ರದ್ದು ಇವ್ರು ಬರ್ತಿದ್ರು, ತುಂಬ ಮಗುವನ್ನಂದರೆ ಎತ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆಲ್ಲ ತುಂಬ ಕಷ್ಟ ಆಗ್ತದೆ ಹಾಸ್ಪಿಟ್ಲಿಗೆಲ್ಲ. ಈ 2 ತಿಂಗಳಾಯ್ತು ಅವರು ಡಾಕ್ಟ್ರು ಬರೋದಿಲ್ಲ, ಯಾರು ಬರೋದಿಲ್ಲ. ನಾವು ತುಂಬ ಕಡೆ ಎಲ್ಲ ಫೋನ್ ಮಾಡಿ ಕೇಳಿದರೆ ಇಲ್ಲ ನಮಗೆ ಇನ್ನೂ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಆಗಲಿಲ್ಲ, ಬರ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಯಾರು ಸರಿ ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ, ಯಾರಿಗೆ ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ರು ಕರೆಕ್ಟಾಗಿ ರೆಸ್ಪಾನ್ಸ್ ಮಾಡ್ತಿಲ್ಲ. ಮೆಡಿಸಿನ್ ಈಗ ಅದೇ ನಾವು 2 ತಿಂಗಳಾಯ್ತು, ಈಗ ನಮಗೆ ಅದು ಎಲ್ಲ ಎಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ತೋರಿಸ್ಕೊಂಡು ತಗೊಂಡು ಬರ್ತದೆ, ಅದು ಎಲ್ಲೂ ಸಿಗೋದೂ ಇಲ್ಲ ಮೆಡಿಸಿನ್. ಹಾಂ, ಲಾಕ್ಡೌನಿಂದ ತುಂಬ ಕಷ್ಟ ಆಗ್ತುಂಟು. ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಎಲ್ಲ ಹಾಸ್ಪಿಟ್ಲಿಗೆ ಹೋದರೂ ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಮಾಡೋದಿಲ್ಲ, ಮತ್ತು ಆ ಮಗು ಎತ್ಕೊಂಡು ಇರ್ಲಿಕ್ಕೂ ಕಷ್ಟ ಆಗುತ್ತೆ, ನಡೆದಿಲ್ಲ ಏನಿಲ್ಲ. ಉತ್ತರ ಕನ್ನಡ ಜಿಲ್ಲೆಯ ಭಟ್ಕಳ ತಾಲೂಕಾತ್ ಜಾಸ್ತ ಪ್ರಮಾಣದ ಎಂಡೋಸಲ್ಪಾನ್ ಪೀಡಿತ ಕುಟುಂಬ ಅಸತ್. ಈ ಕುಟುಂಬಾಚ 3 ಭೂರ್ಗಿ ಎಂಡೋಸಲ್ಪಾನ್ ಪೀಡಿತ ಆಶಿಲೆ, ತೇತೂತ್ ಎಕಡ್ಯಾಲೆ ಮರಣ ಜಾಲೆ ಆಣಿ ಆಶಿಲಿ 2 ಬೈಲ ಭೂರ್ಗಿ ಆವು ಬಾಪುಯ್ ನಾ ಜಾವನ್ ಅನಾಥ ಜಾಲಾತ್. ಆಣಿ ಆತಾ ಸರ್ಕಾರಾ ಕಂಚ್ಯಾನ್ ಮೇಳಚೆ ಔಷಧೋಪಚಾರ ಬಿ ಮೇಳ ಜಾವನ್ ತೆಮಿ ತ್ರಾಸ್ ಕಾಡ್ತಿ ಅಸತ್. ನಮಗೆ ಈಗ ಒಂದು 2 ತಿಂಗಳಿಂದ ಆಂಬ್ಯುಲೆನ್ಸ್ ಅಂತ ಬರೋದಿಲ್ಲ, ನಮಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಕಷ್ಟ ಆಗ್ತಿ. ಈಗ ಮಾತ್ರೆ ಔಷಧಿ ಎಲ್ಲ ತರ್ಕಿದ್ರೆ ಆಸ್ಪತ್ರೆಗೆಲ್ಲ ಹೋಗೋಕ್ಕಾಗ್ತಿಲ್ಲಲ್ಲ, ಅದೇ ಅವರು ಬಂದಿದ್ರೆ ನಮ್ಗೊಂದು ಒಳ್ಳೆ ಹೆಲ್ಪ್ ಆಗ್ತಿತ್ತು ಅಂತ. ಹಾಂ, ಮನೆ ಬಾಗಿಲಿಗೆ ಬಂದು ಟೆಸ್ಟ್ ಗಿಸ್ಟ್ ಎಲ್ಲ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು, ಮೆಡಿಸಿನ್ ಯಾವ ಥರ ನಾವು ಕೇಳಿದ್ರು ಆ ಥರ ಮೆಡಿಸಿನ್ ಎಲ್ಲ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ಈಗ ಒಂದು 2 ತಿಂಗಳಿಂದ ಬರೋದಿಲ್ಲಲ್ಲ, ಸ್ವಲ್ಪ ಸಮಸ್ಯೆ ಆಯ್ತು, ಫ್ರೀ ಆಗಿ ಕೊಡ್ತಾರೆ ಅಷ್ಟು. ಎಂಡೋಸಲ್ಪಾನ್ ಸಂಚಾರಿ ಆರೋಗ್ಯ ಸೇವೆಯ 1 ಆಂಬ್ಯುಲೆನ್ಸಾಗ ಮಹಿನ್ಯಾಗ 3 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಪ್ರಮಾಣೆ 4 ಆಂಬ್ಯುಲೆನ್ಸಾಗ ಮೇಲೆ ಮಹಿನ್ಯಾಗ 12 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಖರ್ಚು ಪಡ್ತಾಲೆ. 3 ಲಕ್ಷ ಆಶಿಲ್ಲ 1 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಕೊಡ ಮ್ಹಣ ಸರ್ಕಾರನ ಆದೇಶ ಕೆಲ್ಲೋ, ಜಾಲ್ಯಾರ ತೆ ಉತ್ತರ ಕನ್ನಡ ಜಿಲ್ಲ್ಯಾ ಸಾಧ್ಯ ಜತೇನಾ. ಹಿ ಸಂಚಾರಿ ಸೇವಾ ಪರತ್ ಸುರು ಕೊಡ ಮ್ಹಣ ಸರ್ಕಾರಾ ಕಡೆ ವಿನಂತಿ ಕೆಲ್ಲೆ ಆಸಾ, ಅಶೆ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಮುಲ್ಲೈ ಮುಯಿಲಾ ನೇಮಿ ಸಾಂಗತಾತ್. ಪರ್ಟಿಕ್ಯುಲರ್ಲಿ ನಮ್ಮ ಉತ್ತರ ಕನ್ನಡ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಏನು ಸಮಸ್ಯೆ ಆಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ನೀವು ಹೇಳಿದಂಗೆ ಆ ಒಂದು ಸಂಸ್ಥೆಗೆ ಆ ಸಂಸ್ಥೆಯಿಂದ ನಾವು ಮೊಬೈಲ್ ಕ್ಲಿನಿಕ್ ಮುಖಾಂತರ ಈ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ವಿ. ಮೆಡಿಸಿನ್ಸ್ ಕೂಡ ಅವ್ರ ಮುಖಾಂತರನೇ ಇವರಿಗೆ ಹೋಗಿ ಮುಟ್ತಾ ಇತ್ತು, ತಲುಪ್ತಾ ಇತ್ತು. ಅದರಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿಸ್ಟು ಇದ್ದು ಅವರು ರೆಗ್ಯುಲರ್ ಆಗಿ ಅದನ್ನು ಅಟೆಂಡ್ ಮಾಡ್ತಿದ್ರು. ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ವ್ಯವಸ್ಥೆ ಆಗಿದ್ರೂ ಸಹಿತ 4 ವೆಹಿಕಲ್ಸ್ ಆ ಥರ ಆಪ್ರೇಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಿದ್ದು, ಪ್ರತಿಯೊಂದು ವೆಹಿಕಲ್ಗೂ ಸರಿ ಸುಮಾರು 3.25 ಲಕ್ಷಗಳ ಖರ್ಚಾಗ್ತಿತ್ತು. ಅದನ್ನು ಪ್ರತಿ ತಿಂಗಳಿಗೆ ಅದನ್ನು ಸರ್ಕಾರ ಮಟ್ಟದಿಂದ ಬರ್ತಾ ಇದ್ದಿದ್ದು, March 2021 ಅದು ಮುಕ್ತಾಯವಾಗ್ತಿತ್ತು. ಸರ್ಕಾರ ಮಟ್ಟದಿಂದ 3 ಜಿಲ್ಲೆಗೆ ಸೀಮಿತವಾಗುವಂಥ ಒಂದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ವಿಧಾನ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ 1 ಲಕ್ಷದ ಮಿತಿಯಲ್ಲಿ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದರು. ಅದು ನಮಗೆ ಸಾಧ್ಯವಾಗುವುದಿಲ್ಲ 1 ಲಕ್ಷದ ಒಳಗಡೆ ಅಂತ ನಾವು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಈಗಾಗಲೇ ಬರೆದಿದ್ದುಂಟು. ಸೊ ಅದನ್ನು ನಾವು ಮತ್ತೆ ಸರ್ಕಾರದ ಗಮನಕ್ಕೂ ತಂದಿದ್ವಿ. उत्तर कन्नड जिल्ह्यात लॉकडाऊन आशिल्ल्यान कोरोना केसेस कमी जाते असत. आज उत्तर कन्नड जिल्ह्यात 175 कोरोना पॉझिटिव्ह केसेस मिळाली. आज उत्तर कन्नड जिल्ह्यात 175 कोरोना पॉझिटिव्ह केसेस मिळाली. त्यापैकी कारवारात 18, अंकोलात 9, कुमटा 23, होन्नावर 16, भटकळ 16, शिरशी 46, सिद्धापूर 1, यल्लापूर 16, मुंडगोड 8, हळियाळ 17 आणि जोयडात 5 पॉझिटिव्ह केसेस मिळाली. आजपर्यंत उत्तर कन्नड जिल्ह्याभितर 48,218 कोरोना पॉझिटिव्ह केसेस मिळाली. त्यापैकी 44,329 लोक ट्रीटमेंट घेऊन बरं झाले आणि 3,232 लोक अजूनही ट्रीटमेंट घेते असत. आजपर्यंत उत्तर कन्नड जिल्ह्यात कोरोना पायान 657 लोकांना मरण झाला. आयचे इतलत न्यूज मुखल न्यूजा खातीर पळयत रावा कारवार न्यूज कोंकणी. देव बरं करू. कारवार न्यूजा खातीर सबस्क्राइब करा आणि डेली न्यूजा खातीर बेल आयकॉन प्रेस करा.